अमर चितोळेची आणि आमची मारामारी झाली होती. सुहास बाबर यांनी जागवल्या आठवणी. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 सभापती शिक्षण समिती, नगरसेवक ठाणे महानगरपालिका आणि जत तालुका शिवसेना संपर्क प्रमुख माननीय श्री योगेशजी जानकर आणि ठाणे महानगरपालिकेच्या भावी नगरसेविका समाजसेविका डॉक्टर सौ दर्शनाताई जानकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक जत तालुका शिवसेना पक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि वाय जे फाउंडेशन जत. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हा. मारामारीतून झालेली मैत्री कायम टिकते. अमर आणि मी मारामारीतून एकत्र आलो होतो. आमच्यात मारामारी झाली होती आणि मग आमच्यात मैत्री झाली अशा आठवणी जागवत युवा नेते सुहास बाबर यांनी अमरची आणि माझी मैत्री आयुष्यभर टिकेल अशी ग्वाही दिली. विट्याचे माजी नगरसेवक अमर शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त परवा संजय भगवानराव पवार ज्युनियर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या जंगी कार्यक्रमात सुहास बाबर बोलत होते. यावेळी अनेक मान्यवरांनी अमर शितोळे यांचं कौतुक केलं. चला तर पाहूयात युवा नेते सुहास बाबर आणि इतर मान्यवर काय म्हणालेत. जबरदस्त संघटन कौशल्य असलेले माझा सहकारी मित्र आणि खऱ्या अर्थानं व्यासपीठावरच्या काही ठराविक मंडळींना माहित आहे आणि समोर बसलेलं सुद्धा काही ठराविक मित्रांना माहित आहे. माझी आणि अमरची जी मैत्री आहे ती मैत्री पंत काका आधी मारामारी झाली मग मैत्री झाली. तुम्ही माहिती घ्या मारामारीत झालेली मैत्री आयुष्यभराची मैत्री राहते. आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो आज या ठिकाणी विकी भाई आयात नाही पण अमरच्या भावासाठी विकी अमरचा भाऊ मी आणि माझ्या बरोबर दोन मित्र गोकुळ हॉटेलजवळ आमची सगळ्यांची अन्ना मारामारी झाली. मारामारीनंतर एक आठवडा गेल्यानंतर पहिली बैठक झाली. पहिली बैठक झाली ती तर हयात जी मैत्री होती ती मैत्री आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी झाली. आज दुर्दैवानं विकी भाई हयात नाही पण त्याचा वारसा आणि वारसा जपण्याचं काम अमर त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पडतोय. मला अमरच्या अनेक वाढदिवस काका ह्याच्या आधी आपण त्या ठिकाणी केले पण आजचा वाढदिवस कदाचित न भूतो न भविष्य या एवढ्याच कारणासाठी व्यासपीठावरची मंडळी सुद्धा पहिल्यांदाच आहेत आणि समोरची मंडळी सुद्धा बरेच काका आलेले सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अमरवरती शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आलेली सगळी मंडळी सुद्धा बऱ्याचदा मोठे वाढदिवस बहुतेक अमर आपला पहिला असेल. मी किती बोलायचं याला मर्यादा आहेत कारण साडेसातला कार्यक्रम चालू झाला असता तर निश्चितपणे त्या ठिकाणी संधी होती पण आता पंत काका नऊ वाजले तुम्ही आणि भाऊ या ठिकाणी बोलणार आहे आणि माझ्या दृष्टीनं सर्वात आनंद क्षण एवढाच आहे की आज अमर बोलणार आहे. कारण मी अमरला येताना सांगितलं की तू बोलणार नसलं तर आम्ही काही कार्यक्रमाला येणार तू बोलला पाहिजेस. कारण मी तुम्हाला जो मागच्या नगरपालिका निवडणुकीची यांना तुम्ही कदाचित त्यावेळेला वेगळ्या व्यासपीठावरती होता पण ज्या वेळेला मागच्या नगरपालिकेची निवडणूक झाली निकाल लागल्यानंतर निकाल सगळ्यांना सर्वज्ञात आहे. दोनच नगरसेवक आमचे आले 22 नगरसेवक आमच्या विरोधकांचे त्या ठिकाणी आले होते. अण्णा सगळी पार्टी नाराज होती पण मी एकटा खुश होतो. तिकडे सगळे खुश होते पण मुख्य माणूस नाराज होता. पार्टीचे मालक नाराज होते. त्यांनी संध्याकाळी सांगितलं अरे बे अक्कल माणसांनो जी नगर होती तीच दोघं आलेत निवडून तुम्हाला कळत का. त्या दोघांसाठी उंडाटव केली होती ती दोघंच त्या ठिकाणी निवडून आली आणि तुम्हाला मुद्दाम सांगतो समोर बसलेली ही सगळी मुलं व्यासपीठावरची अण्णा ही सगळी मुलं जी आज आता अण्णा आहेत अनिल अप्पा आहेत नंदू काका आहेत अप्पा आहेत ही सगळी मंडळी आपल्या व्यासपीठावरती कधीच नव्हती. ही मंडळी जी आहेत
की गेल्या पाच वर्षांमध्ये अमोल दादांनी अमर बहिर जे काम केलं नगरपालिकेमध्ये ते कामाचं प्रतीक म्हणून ही सगळी मंडळी समोर उपस्थित त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्या व्यासपीठावरची सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहे. मी काही गोष्टींची आकलन काका निश्चितपणे करून देणार. आज चांगले दिवस आहे. आज अमर नगरसेवक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अमरनं ज्या पद्धतीनं काम केले त्या पद्धतीनं या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये आज त्याला कोणी एवढं मोठं काम केलं नाही. अमरच्या एकट्याच्या प्रभागामध्ये 10-12 कोटीचं काम त्या ठिकाणी खेचून आणले. एवढा सक्षम नगरसेवक मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये याचाही आधी झाला नव्हता आणि कदाचित यानंतर सुद्धा होणार नाही. कारण आज अमरच्या वार्डामध्ये तुम्ही कुठेही गेला तर काम करायला जागा शिल्लक नाही एवढ्या ताकदीनं अमरनं त्या ठिकाणी काम केलंय. मी अमरला कायम चेष्टेनं म्हणायचो की शिंदे साहेबांनी पंत काका 65 कोटी रुपये दिलेत. 50% तुझ्या एकट्याचं वाटून गेले तुम्ही त्याला सांगायचं कायम चेष्टा करायची. सांगण्याचा उद्देश एवढा आहे की अतिशय प्रामाणिकपणे कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कसलीही आर्थिक परिस्थिती नसताना त्या सगळ्या गोष्टींच्या वरती त्या ठिकाणी मात करून अमरनं खूप मोठं त्या ठिकाणी यश मिळवलंय आणि त्या यशाचे खरे मानकरी आमची जबाबदारी अमरला उमेदवारी देणं इथंपर्यंतच होतं. अमरसाठी सभा करणं अमरसाठी फिरणं इथंपर्यंत आमची जबाबदारी होती. पण अमरचं जे यश आहे ते यश मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्याच्या खांद्याला खांदेलावून भेटणं त्याचे सर्व सहकार्य त्या सहकार्यांचं खरं मनापासून या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. त्या सर्वांचं त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. पण काका सांगता सांगता राहून गेलो. आज नगरसेवक आहे. आज मोठ्या पदावरती आहे. कदाचित उद्या आणखीन मोठ्या पदावरती अमर त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण अमरची माझी जी मैत्री आहे ही आमची जेवाभावाची मैत्री आयुष्यभर. मला मी आज सकाळी फेसबुकला एक पोस्ट तयार केली आणि त्या पोस्टमध्ये लिहिलं असं की माझ्या अत्यंत जवळचा मित्र मी टाकली आणि परत डिलीट केली. परत त्या एडिट केलं एडिट केलं आणि मला अत्यंत जवळचं काढून टाकलं आणि माझा मित्र म्हणून मी ती फेसबुकला पोस्ट टाकली. मी पत्रकाराचं नाव सांगणार नाही पण त्याचा मला फेसबुकला मेसेज आला पोस्ट एडिट का केली म्हणता अत्यंत जवळचा मित्र का काढून टाकला. मी त्याला मेसेज केला म्हणलं आम्ही दोघं काय आहे हे आम्हा दोघांनाच नाही. आमच्या दोघांमध्ये ना राजकीय नातं आहे ना स्वार्थाचं नातं आहे. आम्ही दोघांनी जे भोगलंय ते कदाचित या मैत्रीतल्या या नात्यामध्ये आता या कुणीच भोगलं नसेल एवढं सगळं बघून आम्ही इथंपर्यंत आलोय. त्यामुळे तो माझ्या किती जवळच आहे हे मी जगाला सांगायचं कारण नाही म्हणून मी ते डिलीट केलं असं त्यांना सांगितल्यानंतर त्यानं पंत काका आभार व्यक्त केले. काय भोगलंय त्याच्यासाठी दज्ज कुठे गेला आहे ना साक्षीदार आहे मिथून साक्षीदार आहे. असे अनेक भयानक परिस्थिती असताना जी लोक बरोबर राहिली त्या बरोबर राहिलेल्या लोकांच्या मध्ये जी सगळी मंडळी बघा ते आज सुद्धा पुढे नाही बघा मागच सांगा. म्हणजे खऱ्या अर्थानं जीवाला जीव देणं काय असतं मैत्री करणं काय असतं माणसाच्या आयुष्यामध्ये प्रसंग आल्यानंतर त्याच्या पाठीमागे ठामपणे उभारणं काय असतं हे शिकायचं असेल तर या अमरच्या मैत्रीतून शिकलं पाहिजे या जय शिवराय ग्रुप मधून शिकलं पाहिजे एवढी अपेक्षा मी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करणार आहे. मी भाषणामध्ये मला सांगितलं अमर मला असं वाटतंय तुझ्या घरात दोनच नगरपालिकेला किंवा राजकारणामध्ये नव्हतं अण्णा मागच्या निवडणुकीला अमरनं उमेदवारी मागितली अमरनं हा जो भरला होता पण आम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि अमरला अर्ज काढायला परत असं वाटलं की किती मोठी आयुष्याची चूक केली एवढ्या जवळच्या मित्राला आपण ना करतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पंत काका ती चूक भरून काढायला आम्हाला 5 वर्ष लागली पण 5 वर्षामध्ये अमरनं त्या 5 वर्षामध्ये एवढं प्रचंड काम केलं काका आणि भल्या मोठ्या शक्तींच्या समोर ताकदीनं तो लढला एकटा लढला मित्रांच्या संगतीनं लढला आणि त्यामध्ये त्याला खूप मोठं यश आलं. भले कमी मतान निवडणारा असेल पण लोकांच्या भावनेला त्यानं जिथे जिथं त्या लोकांना शब्द दिले होते ते सगळं काम करण्याची भूमिका त्याने गेल्या 5 वर्षामध्ये निश्चितपणे घेतली. मला असं वाटतंय आता सगळे वाट बघतात आता आजच्या तारखेची सगळी वाट बघून द्या आपण पण वाट बघून आता परत सुनावणी नगरपालिकेच्या निवडणुकीत 10 एप्रिलला गेली त्यामुळे परत निवडून थोडी पुढे गेली अमर बाकी सगळे नाराज आहेत तू तेवढा खुश राहा तुला काही अडचण नाही कारण काका आता सगळे माझे नगरसेवक आहेत घरी आमचा एकटाच नगरसेवक आहे कारण काम करायला पडत नाही वैशिष्ट्य असं आहे कुणालाही पाहिलं काका कुठेही सांगा तुम्ही आता अमरला फोन करा की एवढा 1 कोटी रुपयाचा निधी अमर शिल्लक आहे काय करायला पाहिजे एका मिनिटात सांगतो बघा अमुक अमुक करापर्यंत तमुक तमुक करापर्यंत एवढं करायला लागतं
तमु तमु घरापासून अमुक अमुक घरापर्यंत वार्ड विचार की प्रभाग नंबर 8 एवढा प्रचंड अभ्यास तिनं त्या गेल्या 5 वर्षांमध्ये केलाय. माझी समोर बसलेल्या तमाम मित्रांनी एवढीच विनंती आहे. जेने स्वागत राष्ट्रवादी केलं कुठे गेले आमच्या पक्षात नाहीत पण अमर जे खास मित्र आहे की काका पुढचं वैशिष्ट्य आहे. पक्षात कुठलंही असून अमर बरोबर मात्र सगळे. माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे, तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगितलं की अमरनं मोठं व्हावं, अमरनं मोठं नेतृत्व करावं. मी तुम्हाला अनिल भाऊंचा लोकप्रतिनिधींचा त्यांचा मी एक वारसदार म्हणून तुम्हाला सांगतो, अमर शिंदेला इतका मोठा झालेला मलाच बघायचा आहे की त्याच्या झालेल्या मोठ्याचा मला जो आनंद आहे त्याच्यासारखा आनंद दुसरा मला कुठला नसणार आहे. आणि अमर शिंदे मोठा बघण्यासाठी जे जे लागेल ते करण्याचं बाबर कुटुंबाचं कायम प्रयत्न राहील एवढी तुम्हाला मी या ठिकाणी निश्चितपणे ग्वाही देतो. आज विखे आयात नाही पण कदाचित अमरची माझी त्याची मैत्री काय होते हे आम्हाला तिघांनाच माहित आहे. कदा तो असता त्याचं स्वरूप आणखीन मोठं असतं. कदाचित 2 ऐवजी 20 नगरसेवक आपले असते. माझी तुम्हाला विनंती एवढीच राहणार आहे की अमर सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसानं जे यश मिळवले ते यश राखणं या विद्यातल्या लोकांसाठी जो धडपडणारा माणूस आहे या धडपडणाऱ्या माणसाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. काम केलेल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ही भूमिका सर्वांनी पार पाडावी अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करणार आहे. अनेकदा मी व्यासपीठ देत असताना मी आपलं सहज दोघा ठिकाणी विचार पंतप्रधान काय काय बोलायचं म्हणलं, काय काय अमरवर काय बोलायचं, सगळ्यांचा अंदाज घेतो काय कुणाचे अनुभव आहेत काय कुणाचे अडचणी आहेत. त्यांनी अनेक जणांनी अनेक अनेक गोष्टी सांगितल्या की अमरनं अमुक अमुक लोकांना अशी मदत केली, एवढ्या अपरात्री ह्या लोकांना मदत केली. असे अनेक प्रसंग अमरच्या आयुष्यामध्ये आहेत की ज्यानं सर्वस्व बाजूला ठेवून त्यानं त्या ठिकाणी लोकांना मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. अशा माणसांच्या पाठीमागे उभा राहावा एवढीच मी माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करणार आहे. काही लोकांना अपेक्षा आहे की मी निवडणुकींच्यावर बोलावं. निवडणुकीला अवधी जरी असला तरी निश्चितपणे योग्य वेळी आणि मी काय बोलतो ते अमरनं पण बघितलंय, विरोधकांनी पण बघितलंय. ज्या ज्या वेळेला अमरवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेला छातीचा कोट करून काढण्याची भूमिका मी त्या ठिकाणी अमरसाठी घेतली. मग ती मैदानावरती असू दे, व्यासपीठावरती असू दे, शासकीय लेवल असू दे, या सगळ्यासाठी आम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका आणि त्याच ताकदीनं अमर ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहतो. माझी तुम्हाला सर्वांनी विनंती आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता काका कदाचित मे मध्ये निवडणूक होत्या, जून मध्ये होते, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होते माहित नाही. पण मी अनेक लोकांशी बोलत असताना अनेक लोक म्हणते जरा ते दहशतीवर बोला. म्हणलं कुणाची दहशत? तर ते म्हणतात असं इकडे दहशत तिकडे दहशत. दहशत करायला काका माणसं असावं लागतं. 70% जर व्यासपीठावरतीच बसले जे तिकडे होते त्यातले 70% इकडे बसलेत, काही इकडे बसलेत, काही अजून अंधारात आहेत, काही जणांचे फोन झालेत, काही जण हाऊस भेटून गेले जाणार, असं करत करत सगळं मोकळं केलं. त्यामुळे मला असं वाटतंय अमर ज्या व्यासपीठावरती असेल त्या व्यासपीठावरती आणि त्या कार्यकर्त्यांना दहशत कुठल्या बाजूला आहे हे सांगण्याची काय आवश्यकता नाही. आम्ही दोघेही तुमच्या पाठीमागे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, नंदू काकांची निवडणूक होती. नंदू काका तुम्ही विसरला परत नंतर आम्हाला, पण कोण नव्हतं, मी अमर आणि विकी भाई होतो तुमच्यासाठी. ठगा ठग लागलो होतो, अनामारेसाठी मारामारेसाठी रोज बांधणं होत होती, पण तुमच्या पाठीमागे ठामपणे राहण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली होती. माझी तुम्हाला विनंती आहे अमरच्या पाठीमागे सुद्धा तुम्ही सर्वांनी ताकदीनं उभं राहावं अशी एक माफक अपेक्षा ठिकाणी व्यक्त करणार आहे. जाता जाता मी अमरला एक विनंती करणार आहे. अमर राजकारणामध्ये अनेक लोक मी बघितले, काही लोक स्वार्थापुरती जवळ येतात, स्वार्थ झाला की त्या ठिकाणी निघून बाहेर जातात. काही लोकांचा काहीतरी उद्देश असतो, काहीतरी मिळालं पाहिजे अशी भूमिका असते. पण गेल्या 15-20 वर्षाच्या आमच्या मैत्रीमध्ये अमरनं कधीही स्वतःचा स्वार्थ म्हणून कशाची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केली नाही. अशीच मैत्री तुझ्याबरोबर तुझे सगळे मित्र करत असतात, त्या मित्रांच्या पाठीमागे सुद्धा तू ठामपर्यंत त्या शक्तीनं उभा राहावं अशी एक माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मी अमरला आमच्या अख्ख्या कुटुंबाच्या वतीने त्या ठिकाणी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. समीर भाई जे सांगितलं की पुढचा वाढदिवस अमर तुमचा नगरपालिकेमध्ये ओपन सभागृहात व्हावा, समीर भैया ओपन सभागृह सुद्धा गांडीवरच आहे. समीर भैया नाट्यगृह आणि ओपन सभागृह आता आज बोलायची वेळ नाही,
म्हणजे काका पण योगायोगानं मागच्या नगरपालिकेचा त्यांचा जाहीरनामा मला सापडला. आता हे वाईट अवस्था करणार आम्ही त्यांची. काही काम करता आलं नाही त्यांना. त्या उपनगरपालिकेच्या सभागृहात नको सन्मानानं अमर भैयांना त्यांच्या जागेवरती योग्य ठिकाणी बसवूनच आपण त्याचा वाढदिवस साजरा करू एवढी अपेक्षा काय ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावा अशी अपेक्षा कोण थांबतो. जय हिंद महाराष्ट्र.